मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी तालुक्यात गुरुवारी दुपारी 3 सुमारास अचानक वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यात बहुतांश गावात या वादळी पावसाने हजेरी लावल्यानंतर तापमानामध्ये घट होऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तेंदूपत्ता व्यवसायावर मोठा विपरीत परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती अंतर्गत तेंदूपत्ता संकलनाचे कार्य युद्धस्तरावर सुरू असून गाव नजीक फळी लावून तेंदूपत्ता संकलित केल्या जात आहे. अचानक वादळी पाऊस आल्यानंतर तेंदूपत्ता भिजून काळा पडून सडण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. या काळा पडलेल्या तेंदूपत्त्याचे आंतरराज्य बाजारात भाव कमी होऊन ग्रामपंचायतचा राजस्व सुद्धा कमी झाल्याची माहिती मागील वर्ष प्राप्त झाली होती. यावर्षी सुद्धा असे चित्र दिसून आले आहे. जर असाच वादळी पाऊस यावर्षी सुद्धा तेंदूपत्ता संकलनादरम्यान सुरू राहिला तर ग्रामपंचायत बोनस व मजुरांच्या बोनसवर फटका बसणार हे मात्र नक्की. तस्मिन शेख सह सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.